अहमदनगर चालक पोलीस भरती 2024 विचारलेला प्रश्न बघा. एका मोटरबोटला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 25 किलोमीटर अंतर व प्रवाहाच्या दिशेने 39 किलोमीटर अंतर जाण्यास एकूण 8 तास लागतात. तसेच त्याच बोटला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 35 किलोमीटर व प्रवाहाच्या दिशेने 52 किलोमीटर जाण्यास एकूण 11 तास लागतात. तर प्रवाहाचा वेग किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर सर्वप्रथम ज्यावेळेस तुमच्यासमोर असा प्रश्न येईल त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि एकदा बेसिक गोष्टी कळाल्या की तुम्ही शेवटच्या बघा, 1 मिनिटाच्या आतमध्ये हा गणित तुम्ही नक्की सोडू शकता. तर पहिले बेसिक कन्सेप्ट समजून घेऊ आपण ह्याच्यामध्ये काय आहे. तर बेसिक कन्सेप्ट काय आहे की एक मोटर बोट आहे. समजा बोट म्हणजे काय, तर जहाज, त्याला मोटर लावलेला आहे, तो मोटर बोट होते. तर मोटर बोट आहे ती काय करते, ती नेहमी पाण्यात चालते. जर ती शांत पाण्यात असेल तर त्या वेग, म्हणजे जे काही जहाज आहे त्याचा वेग समजा एक्स आहे, 1 किलोमीटर प्रति तासाने जात असेल असं समजूया. जर ही प्रवाहात वाहायला लागली, प्रवाहात म्हणजे काय, नदीत किंवा समुद्रात कुठेही वाहत असेल, तर प्रवाहाला स्वतःचा काहीतरी वेग असतो. तर हा वेग जर वेगाच्या दिशेने जर जहाज जात असेल तर हा वेग त्या मोटरेला अजून ढकलत असतो. म्हणजे काय होतं, समजा प्रवाहाचा वेग आपण मानूया y किलोमीटर प्रति तास, तर तो जहाजेचा प्रवाहाच्या दिशेने जो वेग येणार आहे तो कसा असणार आहे, जहाजेचा वेग, शांत पाण्यातला जहाजेचा वेग प्लस ह्या प्रवाहाचा वेग त्याला अजून धक्का मारेल, म्हणजे वाढवेल त्याच्या वेगाला. म्हणजे काय, प्लस. जर हेच विरुद्ध दिशेने असेल, समजा प्रवाहाचा वेग इकडच्या जागी इकडे फिरला, म्हणजे हा प्रवाह इकडे जातो आहे आणि हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे, तर काय होईल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जो वेग आहे तो ह्याला अपोज करणार आहे. म्हणजे काय, त्याचा वेग तेवढ्याने कमी करेल. म्हणजे एक्स वजा वाय हे काय असणार आहे, तुमचे वेग असणार आहे, एक प्रवाहाच्या दिशेने जाताना आणि एक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना. आता काय होतं आहे की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तो 25 किलोमीटर जात आहे. म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये 25 किलोमीटर जात आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. हे अंतर आहे तुमच्यासाठी, ठीक आहे, हे अंतर आहे. आपल्याला वेगवेगळ्या अंतरमध्ये एकच सूत्र आहे, वेग गुणिला वेळ बरोबर काय, तर अंतर. जर तुम्हाला हे सूत्र लक्षात राहत नसेल तर अंतर हे 3 अक्षरी आहे, वेग आणि वेळ हे 2 अक्षरी आहे, त्यांचाच गुणाकार होतो फक्त, ठीक आहे. बाकीचे इकडे जर पाठवला तर तिकडे भागाकारात जातो. आता तुम्हाला काय दिलेलं आहे, जाऊन येण्यास, म्हणजे हा काहीतरी पॉईंट इकडे गेला अंतर आणि परत दुसरीकडं, सॉरी, जाऊन येण्यास नाही, परत इथून इथपर्यंत गेला प्रवाहाच्या दिशेत, त्याला काहीतरी एक्स टाईम लागला असं समजा, टी टाईम लागला, T1. परत तो तिथून पुढे प्रवाहाचा दिशा फिरली आणि त्याने काय केलं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला गेला समजा, तर तिथे गेला तो समथिंग डिस्टन्स, तर त्याला टोटल टाईम लागला इथून इथपर्यंत जायला T2. मग काय होईल की ह्या दोन्ही मिळून जो टाईम लागलेला आहे, म्हणजे त्याला काय लागलेला आहे, वेळ. तर वेळ बरोबर काय असतं, वेळ बरोबर अंतर भागिला वेग असतं. पहिल्या केसमध्ये त्याला काहीतरी वेग लागला, वेळ लागलेला असेल, तर वेग काय आहे, प्रवाहाच्या विरुद्धच्या दिशेने, अंतर भागिला वेग. वेग काय आहे त्यांचा, एक्स वजा वाय, ज्यावेळेस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला आहे, प्लस इथे जो वेळ लागलेला आहे, प्लस अजून त्याने काहीतरी प्रवास केलेला आहे प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या दिशेने गेला तो, हा गेला प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या दिशेने काय आहे, वेग एक्स प्लस वाय. म्हणजे काय, अंतर भागिला जर तुम्ही वेग केला तर तुम्हाला काय भेटतं, टोटल वेळ. इथे काहीतरी वेळ लागला, एवढं अंतर जायला काहीतरी वेळ लागला आणि टोटल वेळ लागला आहे त्याला 8 तास. सेम तसंच त्या बोटला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला किती किलोमीटर गेला, यावेळेस 35 किलोमीटर गेला आहे. आणि कसा, प्रवाहाच्या विरुद्धने, विरुद्धने गेला म्हणून काय, एक्स वजा वाय. आता जर प्रवाहाच्या दिशेने किती गेला आहे, तो 52 गेला आहे. जर एक्स प्लस वाय बरोबर किती येणार आहे, किती टाईम लागला आहे त्याला, 11 तास लागलेले आहे. आता हे काय आहे, वेगवेगळे छेद आहे, वेगवेगळे छेद आहे. जर तुम्ही इकडे मल्टिप्लाय केलं, इकडे मल्टिप्लाय केलं आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर काय होणार आहे, कॉम्प्लिकेशन्स खूप वाढणार आहे. म्हणजे ह्याला शॉर्ट ट्रिक काय आहे, तर असा प्रयत्न करायचा की एक्स वजा वाय अशी एक संख्या मानायची जी ह्या दोन्ही संख्येला, म्हणजे जे पहिले विरुद्ध विरुद्धला आहे, विरुद्धला काय, हा एक आहे ना, हा एक आहे, तर जे अंतर आहे विरुद्ध दिशेला जात आहे त्या अंतराच्या पाड्यात येणारी एक संख्या शोधा.
किती आहे ह्या कंडिशनमध्ये ती आहे 5. 5 म्हणू शकता तुम्ही किंवा 7 म्हणू शकता, पण 7 याला भाग जात नाही, इथे 5 भाग जातं. म्हणजे असं समजा की एक्स वजा वाय जर आपण 5 कन्सिडर केला तर ह्याला इथे किती वेळ लागेल, तर एक्स वजा वाय जर आपण 5 देवला तर 25/5 म्हणजे किती, इथे लागेल त्याला 5 तास, इथे लागेल किती 7 तास. मी लिहिले ते 7 तास लागले. बघा हा वेळ आहे, हा जो टोटल भाग आहे हा वेळ आहे, आणि तो किती आला आहे एक्स वजा वाय, आपण काय किती किंमत ठेवली तर 5 ठेवली, त्याच्यानंतर हा वेळ आलेला आहे 5 तास. प्लस आता जे एक्स प्लस वाय आहे हे दोन्हीच्या पाड्यामध्ये कोणत्या पाड्यामध्ये येतं बघायचं, तर हा 33 39 13 54 म्हणजे हे 13 पाड्यात येत आहे असं समजूया. मग आपण एक लमसम किंमत ठेवूया एक्स प्लस वाय बरोबर 13, आणि हे गणित बघूया की व्हेरीफाय होतं आहे का. म्हणजे जर एक्स प्लस वाय मी 13 ठेवला तर हा टोटल वेळ किती होणार आहे, तर इथे मी जर एक्स प्लस वाय बरोबर 13 ठेवलं तर 33 39 म्हणजे 5 + 3 माझं उत्तर किती होतं 8 तास. 53 52 म्हणजे काय, मी जर हा एक्स प्लस वायची किंमत किती ठेवली 13 ठेवली तर इथे किती येतं, हा 4 तास होईल, आणि हा पहिला जो ह्या कंडिशनमधला त्याला 7 तास लागलेला आहे, 7 × 4 = 11 तास. म्हणजे तुम्ही ज्या किमती अज्युम केलेल्या आहे म्हणजे अंदाजित धरलेले आहे ग्राह्य भाग जाणाऱ्या त्या एकदम बरोबर आहे. हे प्रत्येक एखाद्या वेळेस म्हणजे मी सांगतो की तुम्हाला 90% हे बरोबरच येतं, पण एखादी कंडिशन अशी असू शकते ज्यामध्ये तुम्हाला पॉईंटमध्ये सुद्धा किंमत येऊ शकते, त्या कंडिशनमध्ये हे गोष्टी फेल होऊ शकतात, पण 90% हे सक्सेसच राहतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी शिकलात तर तुम्हाला काय होईल, थोडासा फायदा होईल की हे कसं कन्सिडर करायचं. तर सर्वप्रथम त्याने भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत तुम्हाला. तर आता तुम्हाला फक्त एवढं शोधायचं होतं, हे काय होतं बघा, एक्स त्याच्यातला काय आहे, मी बाकीचं सगळं डिलीट करतो आहे. एक्स त्याच्यातला काय आहे, एक्स आपण काय धरला होता, तर जहाजेचा शांत पाण्यातील वेग धरला होता. आपल्याला भेटलं आहे एक्स वजा वाय बरोबर 5 आणि एक्स प्लस वाय बरोबर 13. हा पण कन्सेप्ट हा पण जसाल तसा लिहून घेतला आणि उडवलो मी आता याला. आता काय आलेलं आहे बघा, आपण काय धरलं होतं, कन्सिडर काय केलं होतं की एक्स हे जहाजाचा वेग आहे तर प्रवाहाचा वेग हा वाय आहे. आता हे इक्वेशन सॉल्व करूया आपण. काय आलेलं आहे, वाय कॅन्सल, किंवा तुम्हाला डायरेक्ट प्रवाहाचा वेग विचारलेला आहे तर तुम्ही इथे मायनसचं साईन लावलं तरी चालेल. म्हणजे कसं बघा, किंवा तुम्ही त्याच्यावरनंसुद्धा ती गणित सॉल्व करूनसुद्धा करू शकता. म्हणजे इथे मायनसचं साईन लावेल, हे मायनस मायनस प्लस होईल, इथे मायनस होईल, म्हणजे काय होईल, हा एक्स वजा एक्स कॅन्सल होईल, 13 इथे वाय प्लस वाय 2y होतील, 13 5 वजा केले तर किती येईल, 8 × 5 = 13 म्हणजे 8 येतील. तर वाय बरोबर किती येणार आहे, तर वाय बरोबर येणार आहे, हा 2 इथे गुणाकारात आहे, हा 2 इकडून काढला तिकडे पाठवला तर हा भागरत जाईल, म्हणजे वाय बरोबर किती येईल, तर 4 km/h हे काय येणार आहे, त्याचं प्रवाहाचा वेग येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हे काय असणार आहे, तुमच्यासाठी उत्तर असणार आहे. जर तुम्हाला ती एक्स वजा वाय बरोबर 5 आणि एक्स प्लस वाय बरोबर 13 ह्या पद्धतीने सुद्धा सोडू शकता तुम्ही. बघा इथे एक्सची किंमत येणार किती आहे, 13 + 5 = 18 येतील, तर एक्सची किंमत किती येणार आहे, हा 2 तिकडे भागाकारात जाईल, 9 येणार आहे. तर एक्स बरोबर 9 किंमत कुठेही ठेवली, म्हणजे इथे जरी मी 9 ठेव सॉरी इथे वाय आहे, इथे जर मी एक्सची किंमत 9 ठेवली तर वायची किंमत किती येणार, ऑब्व्हियसली 9 + 4 = 13 होतील, तर इथे 9 किती वजा केले तर 4 तर 5 येतील. किंवा ह्या इक्वेशनला सॉल्व केलं तर प्रवाहाचा वेग किती येत आहे, 4 येत आहे. जर तुमचे काही डाऊट्स असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा, ह्या QR कोड स्कॅन करा, ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही जॉईन करा. आणि जर कोणाला मेंबरशिप हवी असेल आपली फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची, इथे मी सिंगल गणित फ्रीमध्ये शिकवत आहे, पण जे यूट्यूब चॅनलला जे तुम्हाला मेंबरशिप हवी असेल तर तिथे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सिरीज आहे. तर ती सिरीजमध्ये कोणते कोणते व्हिडिओज अवेलेबल आहे ते बघण्यासाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन करा. आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.